मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावलं। 14 जुलै रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश। खासदार राहुल शेवाळे यांची सामनाच्या अग्रलेखातून बदनामी करण्यात आल्याचं प्रकरण। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आज एसीबी कार्यालयात हजर राहणार नाहीत। सकाळी 11 वाजता रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात वैभव नाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश होते। एसीबीला आवश्यक असलेली कागदपत्रे वैभव नाईक यांनी पाठवून दिली आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी। जामीन रद्द करण्याची अंमलबजावणी संचालनालयाची मागणी। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांच्यावर आरोप। शिवसेना ठाकरे गटाच्या बीएमसी विरोधातल्या मोर्चाचा मार्ग बदलला। पोलिसांच्या सूचनेनंतर नव्या मार्गाच्या उल्लेखासह पत्र। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर ठाकरे गटाचा निर्णय। लोकसभा जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांची बैठक होणार। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीचा मोठा आरोप। लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स अस्तित्वातच नव्हते, ईडीचा आरोप। महाराष्ट्रामध्ये यंदा मान्सून तब्बल 2 आठवड्यांनी उशिरा दाखल झालाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मदतीबाबत काही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जम्बो निर्णय होण्याची शक्यता। तब्बल 40 प्रलंबित विषयांवर आज चर्चा होणार। राज्यातील महामंडळांमध्ये आणखी 1-2 महामंडळांची भर पडण्याचे संकेत। पुण्यामध्ये मंगळवारी एका तरुणीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन। पुण्यातील मनसैनिकांनी सतर्क राहावं आणि कोणतीही अनुचित घटना घडत असेल तर धावून जावं, राज ठाकरेंचं ट्विट। शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री आज दुपारी 4 वाजता पंढरपूरमध्ये दाखल होणार। मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील मंत्रीही उपस्थित राहणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्यात। रत्नागिरी गणपतीपुळे मार्गाला पावसाचा फटका बसलाय। भंडारपुळेमध्ये पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी। जिल्ह्यामध्ये सरासरी 107 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 48 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, तर पुढील 2 दिवस नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस। पुढच्या 3 तासांसाठी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट। ठाण्यातील कासारवडवलीमध्ये 15 मिनिटात 14.8 मिलीमीटर पाऊस। मुसळधार पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरती बोरिवलीच्या दिशेनं वांद्र्यापासून अंधेरीपर्यंत वाहतूक कोंडी, तर वरळीच्या दिशेला गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी। महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहनांचा वेगही मंदावला। सकाळपासूनच ठाण्यात मुसळधार पाऊस। ठाणे दिवा कळवा मुंब्रा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय। ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर सखल भागात पाणी। गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना ट्रेनपर्यंत पोहोचावं लागतंय। ग्रामीण भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। भिवंडी शहरातील 3 बत्ती भाजी मार्केट बाजारपेठ परिसरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं। बाजारपेठेतही पाणी भरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय। भंडाऱ्यामध्ये सलग 3र्या दिवशीही पावसाची हजेरी। जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी। सरासरी 80 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांनाही वेग। मुसळधार पावसामुळे पुलाचं काम करणारी क्रेन मशीन आवळी नदी पात्रात अडकली। भंडारा जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानं नद्या ओसंडून वाहू लागल्यामुळे नदीवरील निर्माणाधीन कामांना फटका। तळकोकणात मध्यरात्रीपासून दमदार पाऊस। कुडाळ कणकवली सावंतवाडी परिसरात पावसाचा जोर वाढला। तर हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट। परभणी जिल्ह्यामध्ये 2 नक्षत्र कोरडी गेल्यानंतर अखेर वरुणराजाची हजेरी। शेतकऱ्यांसह सामान्य परभणीकरांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबईमध्ये शनिवारपासून 10% पाणी कपात। तलावांनी तळ गाठला। फक्त 7% पाणीसाठा शिल्लक। मान्सून लांबल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या केवळ 6.97% पाणीसाठा शिल्लक। नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे आजपासून 15% पाणी कपात। धरण क्षेत्रामध्ये अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यानं सिडको महामंडळानं घेतला पाणी कपातीचा निर्णय। नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। आंबेनळी घाटात दरड कोसळली। कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा 1 भाग दरीत। दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत। दरड काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तांबणी घाटातून प्रवास करावा, प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूरजवळ दरड कोसळली। आंबेनळी घाटाजवळच्या प्रतापगडाच्या पायथ्याजवळची घटना, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे।
घाट क्षेत्रामध्ये दरड कोसळण्याचा इशारा, नाशिक सातारा पुणे घाट क्षेत्रातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हवामान खात्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेने एक दिवसांपूर्वी तयार केलेला रस्ता पहिल्याच पावसात खराब, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अंबरनाथहून सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या यार्डमधील लोकलमध्ये बसू न दिल्यानं सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचा राडा, अंबरनाथ स्थानकामध्ये रेल्वे रोखून धरली। समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा प्रकल्प, या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींची माहिती। राज्यामध्ये राईट टू एज्युकेशनच्या धर्तीवर राईट टू हेल्थ हे धोरण राबवलं जाणार, महिनाभरामध्ये राज्यभर सर्व उपचार 100% मोफत दिले जातील, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांची घोषणा, या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचीही माहिती दिली। नागपूर एम्समध्ये इंजेक्शन खरेदीमध्ये गैरप्रकार, रुग्णांसाठी 3 इंजेक्शन मागवली मात्र 2 इंजेक्शन पुन्हा मेडिकलमध्ये देण्यात आली, गैरप्रकार केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांकडून दोघांना अटक, तर एम्स प्रशासनाकडून याप्रकरणी 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी। देशात 7.5 लाख मंदिरं असून एका मंदिरामागे 1,886 भाविक, तर देशामध्ये 69,264 रुग्णालय असून एका रुग्णालयामागे 1,87,697 रुग्ण, आयआयटी पवईच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर। मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये 38 वर्षांनी मराठीचं पुनरागमन, बॅचलर ऑफ आर्ट्सच्या प्रथम वर्षासाठी मराठी संवाद कला पर्यायी विषय सुरू, कॉलेज प्रशासनाची माहिती। मुंबई विद्यापीठाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका, सिनेट निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचं नामांकन नाकारण्याचा कुलगुरूंचा निर्णय रद्द। आयआयटी मुंबईच्या क्यूएस मानांकनामध्ये वाढ, पहिल्या 150 संस्थांमध्ये प्रथमच प्रवेश, क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये मुंबई आयआयटीला 149 स्थान। पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास वेगवान होणार, पुणे मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग, 280 किलोमीटरच्या मार्गासाठी 4,819 कोटी रुपयांचा खर्च। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक, कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादी काँग्रेसवरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, यांच्या घोटाळ्याचा मीटर कधीच डाऊन होत नाही, पंतप्रधान मोदींची टीका। मोदींच्या आरोपांवर पवारांचं उत्तर, पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँकेचा उल्लेख केला त्या शिखर बँकेचा मी कधीच सदस्य नव्हतो, पंतप्रधान मोदींनी केलेले आरोप खोटे आहेत, शरद पवार यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी जे बोलले ते खरे आहेत, घोटाळे बाहेर येतील म्हणून सर्व विरोधक एकत्र, मोदींनी विरोधकांवर केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आमचा घोटाळा 20 लाख कोटींचा असेल तर भाजपचा 50 लाख कोटींचा, महाराष्ट्रातही घोटाळ्यांची यादी, भाजप शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाई करा, संजय राऊतांचा मोदींवर पलटवार। महाराष्ट्रात दौरे करण्यापेक्षा केसीआर यांनी आपला पक्ष सांभाळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा केसीआर यांना सल्ला। बीआरएस पक्षाकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा दावा, कोणत्याही पक्षात जायचं नसल्यानं नकार दिला, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। मुंबईतील सर्व मोबाईल टॉवर धारकांना नोटीस, कागदपत्र सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश, मोबाईलचे किती टॉवर अधिकृत यासंदर्भात पालिकेकडे आकडेवारी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।